भागिरथी महिला संस्थेच्या वतीनं प्लास्टिक मुक्तीचं छेडण्यात आलं नागरिकांनी कॅरी कापडी पिशव्यांचा वापर करावा या उद्देशानं आज गंगावेश इथल्या ऋणमुक्तेश्वर तालीम परिसरातील भाजी मंडईमध्ये पाचशेहून अधिक कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील विविध भाजी मार्केटमध्ये पुढील सात दिवस हे अभियान राबवण्यात येणार आहे शहरातील नागरिकांनी साड्या बेडशीट संस्थेकडे आणून द्याव्यात त्याद्वारे कापडी पिशव्या बनून नागरिकांना वाटप करण्यात ना येणार आहे प्लास्टिक प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले जगासमोर प्लास्टिक नष्ट करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापूर शहर प्लास्टिकमुक्त करण्याचं अभियान छेडण्यात आले याची सुरुवात आज करण्यात आली गंगावीश इथल्या ऋणमुक्तेश्वर तालीम परिसरातील मंडईमध्ये धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग वापराविरोधात जनजागृतीला प्रारंभ करण्यात आला युवा नेते पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते नागरिकांना कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं नागरिकांनी कापडी आणि कागदी पिशव्यांचा आग्रह धरणं आणि त्याचा वापर करणं गरजेचं आहे हे, हे अभियान कोल्हापुरातील विविध भागात सुरू ठेवणार असल्याचं युवा नेते पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं भागीरथी महिला संस्था आणि जिजाई मंचच्या माध्यमातून साकारलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं नगरसेवक शेखर कुसाळे यांनी सांगितलं या अभियानाअंतर्गत पाचशेहून अधिक कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील नागरिकांनी वापरात नसलेल्या बेडशीट साड्या भागीरथी महिला संस्थेकडं सुपूर्द कराव्यात या वस्तूंचा पुनर्वापर करून त्यापासून कापडी पिशव्या बनवण्यात येणार आहेत या पिशव्यांचं वाटप येत्या सात दिवसात विविध भाजी मंडईत करण्यात येणार असल्याचं भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी जिजाई महिला मंचच्या अध्यक्षा शैलजा कुसाळे अंजली नवाळे सविता पाडळकर पिंटू संगपाळ धर्मराज पाडळकर यांच्यासह भागीरथी महिला संस्थेच्या महिला उपस्थित होत्या